एहसास न्याय का सबके लिए आकाश न्याय का सबके लिए उल्लास न्याय। नमस्कार, माझे नाव सुधीर शिरगावकर। माननीय मुंबई उच्च न्यायालय गोवा इथे मी सध्या डेप्युटी रजिस्ट्रार म्हणून काम करतो। हा कार्यक्रम गोवा स्टेट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी म्हणजे गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी आयोजित केलेला आहे। हे जे प्राधिकरण आहे ते अत्यंत प्रसिद्ध असे आहे। त्यांनी गोव्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना त्यांच्या कायद्याची माहिती दिलेली आहे। हाचा जो उपक्रम आहे हा त्याचाच भाग आहे। आजच्या कोविड-19 संवेदनशील अशा परिस्थितीत सुद्धा या प्राधिकरणाने लोकांना त्यांच्या हक्कांची माहिती देण्याचा उपक्रम केलेला आहे। हाचा हा प्रयत्न हा त्याचाच भाग आहे। सध्याचे जी परिस्थिती आहे ती परिस्थिती ध्यानात घेऊन इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे। आजचा जो विषय आहे तो व्हर्च्युअल ज्युडिकेट सिरीज ह्या शीर्षका अंतर्गत आहे। आजचा विषय महिला संदर्भात आहे। कायद्याने महिलांना दिलेले त्यांचे हक्क आणि त्यांना महिलांना दिलेले प्रोटेक्शन या संदर्भात आहे। तर आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या आदरणीय श्रीमती जस्टिस मुकुलिका एस जवळकर जज हायकोर्ट ऑफ बॉम्बे एट गोवा यांचे मी प्राधिकरणातर्फे मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करावी। नमस्कार। कोविड-19 लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज महिलांपर्यंत पोहोचण्याकरता गोवा लीगल एड तर्फे हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे। हे कोविडचे ग्रहण संपल्यानंतर परत काही समस्या समोर येतील, मुख्यत्वे महिलांविषयक समस्या। बरेचदा महिला स्वतःच्याच घरात सुरक्षित नसतात। अपमानास्पद वागणूक, तिरस्कार, शारीरिक मानसिक छळ यांना बळी पडतात। आज आपण महिलांविषयी कायद्यांबद्दल जाणून घेऊ। मुख्यत्वे मी आज कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, खावटी संबंधीचे तरतूद व कामाच्या ठिकाणी सेक्शुअल हरासमेंट पासून महिलांचे संरक्षण याबद्दल सांगणार आहे। बऱ्याच घरात असा कुठलाही वाद किंवा छळ होत नसेल व महिलांना सन्मानपूर्वक वागणूकही मिळत असेल, तरी सुद्धा याही महिलांनी या कायद्यांविषयी जाणून घेणे गरजेचे आहे। लहानपणी तुम्हाला आठवत असेल, आपल्याला शाळेमध्ये हाड मोडल्यास, जळल्यास किंवा सर्पदंश झाल्यास योग्य ती वैद्यकीय मदत मिळेस्तोवर प्रथमोपचार काय करावेत याचं शिकवण झालेली असते, हे शिकवले जाते। तसेच प्रत्येक महिलेला तिचे न्याय हक्क व कायद्यात असलेले संरक्षण याबद्दल जुजबी माहिती तरी असणे गरजेचे आहे। जर तिला या कायद्यांची माहितीच नसेल तर ती तिच्या कष्टाचे, तिच्या त्रासाचे निवारण करू शकणार नाही। बरेचदा स्त्रिया समाजात बदनामी होईल किंवा घरच्यांची बदनामी होईल या भीतीने कुठे वाच्यता करीत नाही। याशिवाय तसेच ज्या महिला स्वतःच्या कमाईचे साधन नाही, ज्या महिलांना स्वतःच्या कमाईचे साधन नाही, तिला घराबाहेर काढले तर काय करणार ही असुरक्षिततेची भावना असते। जर स्त्रीला या कायद्यांविषयी माहिती असेल ती कुठल्याही संकटात असलेल्या स्त्रीला मदत करू शकते, म्हणून या कायद्यांची माहिती करून घेणं गरजेचे आहे। आपण सगळ्यांनाच माहिती आहे की अनेक वाईट चालीरीती, रूढी, परंपरा यांच्यामुळे स्त्रियांची वर्षानुवर्षे कुचंबणा होत होती। त्यासाठी अनेक कायदे करून समाज परिवर्तनासाठी प्रयत्न करावे लागले। बालविवाह कायदा, सतीविषयक कायदा, हुंडा प्रतिबंध कायदा, विधवेचा पुनर्विवाह कायदा असे अनेक कायदे अंमलात आले। महिलांच्या कामाचे योग्य मूल्य केले जात नाही, तिचे अधिकार तिला दिले जात नाही, तिला सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही। या गोष्टीची दखल संयुक्त राष्ट्रसंघाने देखील घेतली। सीडॉ म्हणजेच कन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल सॉर्ट ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन
म्हणजेच कुठलाही लिंगभेद करू नये, त्याच्यापासून संरक्षण व्हावे यासाठी, तसेच महिलांचा विकास व्हावा या उद्देशाने जागतिक करार करण्यात आला. भारतही या कराराचा एक भागीदार होता आणि त्या कराराचे उद्दिष्ट साधण्याकरता भारताने देखील पावले उचलली. कौटुंबिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 हा याच उद्देशाने पारित करण्यात आला. या कायद्याचे स्वरूप दिवाणी असून महिलेच्या तक्रारीचे निराकरण करणे हे आहे. फौजदारी कायद्याचे उद्दिष्ट गुन्हेगाराला शिक्षा करणे आहे, परंतु या दिवाणी स्वरूपाच्या कायद्याने महिलेला स्वतःला नुकसान भरपाई मिळणे, तिचे न्याय हक्क मिळणे, तिच्या मूलभूत गरजा साध्य करणे हे आहे. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय? स्त्रीच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्य सुरक्षा यास इजा दुःख किंवा धोका निर्माण करणे, तसेच तिला किंवा तिच्या घरच्यांना जवळच्या व्यक्तींना गैरअर्जदाराच्या मागण्या पूर्ण करण्यास किंवा हुंडा देण्यास संपत्ती देण्यास भाग पाडणे. कौटुंबिक हिंसाचार यामध्ये लैंगिक छळ जसे जबरदस्ती संभोग करणे, तिला अश्लील काम करण्यास भाग पाडणे, तिला अपमानास्पद किंवा प्रतिष्ठेला धक्का पोचेल असे कृत्य करण्यास भाग पाडणे. मौखिक किंवा भावनिक छळ म्हणजेच तिला वारंवार टोमणे मारणे, तिचे चारित्र्य हनन करणे, तिच्या घरच्यांनी हुंडा दिला नाही किंवा तिला मूल किंवा मुलगा होत नाही या कारणास्तव घालून पाडून बोलणे किंवा शारीरिक इजा पोचवणे, तिला शिक्षणापासून वंचित ठेवणे. महिलेचा आर्थिक छळ करणे म्हणजे तिला व तिच्या मुलांना पैसे न पुरवणे, अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था न करणे, तिला घरात किंवा घराच्या एखाद्या भागात येण्यास मज्जाव करणे, तिचे स्त्रीधन तिच्या संमतीशिवाय विकणे किंवा तिचे उत्पन्न तिच्याकडून काढून घेणे, एखाद्या वस्तूचा उपभोग घेऊ न देणे इत्यादी. म्हणजेच कौटुंबिक छळामध्ये मानसिक, शारीरिक, लैंगिक छळ, आर्थिक छळ या सर्व बाबी येतात. या कायद्यांतर्गत सर्व महिला जसे आई, बहीण, पत्नी, मुलगी, एखादी विधवा एका कुटुंबात कौटुंबिक नात्याने राहत असेल किंवा एकत्र कुटुंबात राहत असेल, तसेच एखादी स्त्री एखादी पुरुषाबरोबर एकाच घरात लग्न सदृश नात्याने भागीदारीने राहत असेल, अशी स्त्री तक्रार करू शकते. परंतु या स्त्री विरुद्ध तिच्या नवऱ्याच्या महिला नातेवाईक किंवा घरातील संज्ञात पुरुष तक्रार दाखल करू शकत नाही. या कायद्याची विशेष तरतूद म्हणजे ही तक्रार पीडित महिलेने स्वतःच केली पाहिजे असे नाही, तिच्या तर्फे इतर कोणतीही व्यक्ती तक्रार अर्ज करू शकते. ही तक्रार ती न्याय दंडाधिकाऱ्याकडे, संरक्षण अधिकाऱ्याकडे, सेवा प्रदाता किंवा पोलीस स्टेशनला करू शकते. अशा पीडित महिलांना कायद्याची वैद्यकीय निवाऱ्याची अशी मदत देण्याकरता विशेष तरतूद कायद्यात केलेली आहे. याकरता प्रोटेक्शन ऑफिसर म्हणजे संरक्षण अधिकारी आणि सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे सेवा प्रदाता यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे संरक्षण अधिकारी किंवा सेवा प्रदाता म्हणजे काय, त्यांच्या जबाबदाऱ्या व भूमिका काय, आपण जाणून घेऊ. संरक्षण अधिकारी या व्यक्ती सरकारने नेमून दिलेल्या असतात. बहुतांश यामध्ये महिला अधिकारी असतात. सरकार मामलतदार, तहसीलदार यांना संरक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती देते. सेवा प्रदाता या सरकारी मान्यता महिलांसाठी काम करणाऱ्या पंजीकृत सेवाभावी संस्था असतात. संरक्षण अधिकारी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे घटनेचा अहवाल तयार करून न्याय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करतात. न्यायालयाने दिलेल्या नोटीसची बजावणी करणे, गैरअर्जदारावर बजावणी करणे ही त्याची जबाबदारी असते. सेवा प्रदाता या तक्रार करतीला कायद्याची पूर्ण मदत करते, तिला वैद्यकीय मदत देते, तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था करून देते, तसेच संरक्षण अधिकारी यांच्याकडे तिच्या वतीने घटनेचा तपशील देणे किंवा तक्रार अर्ज दाखल करणे हे कार्य करते. संरक्षण अधिकारी किंवा सेवा प्रदाता यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्यास ते शिक्षेस पात्र ठरतात. न्यायालय या कायद्यांतर्गत कुठले संरक्षण आदेश पारित करू शकते ते पाहू.
न्यायालय अर्जदाराला आणि जाब देणाऱ्याला समुपदेशन करते किंवा मध्यस्थाकडे सामोपचाराने मार्ग निघतो का याकरता पाठवू शकते. न्यायालय महिलेला घरातून बाहेर न काढण्याचे आदेश देऊ शकते. त्याच घरात राहणे महिलेला अशक्य असेल तर भाड्याच्या घराची व्यवस्था करण्यासंबंधी आदेश देऊ शकते. तिला व तिच्या मुलांना लागणाऱ्या खर्चासंबंधी पोटगी संबंधी आदेश देऊ शकते. मुलांच्या तात्पुरत्या ताब्यासंबंधी सुद्धा आदेश देऊ शकते. तसेच कौटुंबिक छळामुळे झालेली शारीरिक मानसिक आर्थिक हानी भरून काढण्यासंबंधी नुकसान भरपाईचे आदेश न्यायालय देऊ शकते. आदेशाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद या कायद्यामध्ये आहे. हा कायदा महिलांविषयीचा इतर कायद्यांना पूरक असाच आहे. त्या महिलेचे एखादे प्रकरण फौजदारी न्यायालयात दिवाणी किंवा कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित असेल तर त्याच प्रकरणात या कायद्यांतर्गत सुद्धा तक्रार अर्ज करू शकते. आता आपण पोटगी संबंधी म्हणजेच पालन पोषण संबंधी तरतुदीचा विचार करू. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 अंतर्गत महिला मुले व वृद्ध माता पिता या तरतुदीखाली पोटगी मागू शकतात. या तरतुदीखाली सर्व जाती धर्माचे व्यक्ती अर्ज करू शकतात. कायदेशीर पत्नी आपल्या पतीकडून यामध्ये घटस्फोटित महिला जिच्या घटस्फोटानंतर विवाह झाला नाही आहे पोटगीचा अर्ज करू शकते. अज्ञान मुलगा व अविवाहित मुलगी आपल्या आई वडिलांकडून पालन पोषणाचा खर्च मागू शकते. तसेच शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या अपंग मुलं वयाची 18 वर्ष पूर्ण झाले तरी देखील आई वडिलांकडे पोटगी मागू शकतात. तसेच आई वडील मुलगा किंवा मुलीकडून पालन पोषणाचा खर्च मागू शकतात. अर्ज करणाऱ्या व्यक्तींना स्वतःचे उत्पन्नाचे साधन नसावे. गैर अर्जदाराने कुठल्याही सबळ कारणाशिवाय अर्जदाराचे पालन पोषण करण्यास नकार दिला किंवा दुर्लक्ष केले अशा परिस्थितीत पोटगीसाठी अर्ज करता येतो. अर्जदार हा अर्ज न्यायदंडाधिकाऱ्याकडे व जिथे कौटुंबिक न्यायालय आहे तिथे कौटुंबिक न्यायालयात अर्ज करू शकतो. पत्नी मेंटेनन्ससाठी तिचा पती जिथे राहतो किंवा ती जिथे राहते किंवा ते दोघं शेवटी ज्या ठिकाणी एकत्र राहिले त्या ठिकाणच्या न्यायालयात हा अर्ज दाखल करू शकते. पूर्वी पोटगीची रक्कम 500 रुपये महिना अशी मर्यादित होती पण कायद्यात दुरुस्ती होऊन ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. आपल्याला माहिती आहे की बरेच वेळा न्यायालयात मूळ प्रकरण निकाली निघण्यास विलंब होतो. म्हणूनच या कलमांतर्गत अंतरिम पोटगी मागणी संबंधी अर्ज करता येतो व मूळ अर्ज प्रलंबित असेल तोवर पोटगीचे अंतरिम आदेश न्यायालय पारित करू शकते. पोटगीची रक्कम ठरवताना न्यायालय गैर अर्जदाराचे उत्पन्न अर्जदाराचे उत्पन्न त्याचे राहणीमान समाजातील त्याचे स्थान त्याच्यावरील जबाबदाऱ्या या सगळ्या बाबी विचारात घेते. पोटगीच्या आदेशाची प्रत अर्जदाराला मोफत देणे गरजेचे असते. गैर अर्जदाराने कुठल्याही सबळ कारणाशिवाय आदेश मानले नाही तर त्याची मालमत्ता जप्त करून किंवा त्याचा पगार वळता करून ही रक्कम वसूल केली जाते. परिस्थितीत बदल झाल्यास वाढीव रक्कम किंवा आदेश रद्दबादल करता येतात. आदेशाचे पालन न केल्यास गैर अर्जदार यांना 1 महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा न्यायालय देऊ शकते. तत्पूर्वी जर गैर अर्जदाराने पैसे भरल्यास महिना भरण्यापूर्वी त्याची मुक्तता होऊ शकते. पोटगीचे आदेश झाल्यानंतर त्याच्या वसुली संबंधी अर्ज आदेशापासून 1 वर्षाच्या आत करणे गरजेचे असते. आपण पाहिले की महिलांना घरामध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळणे तिचे कौटुंबिक हिंसाचारापासून रक्षण करणे यासाठी सरकारने पावले उचलली. तसेच महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सन्मानजनक व निर्भय वातावरणात काम करण्याचा मूलभूत अधिकार आहे. विशाखा या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाला प्रतिबंध घालण्याकरता काही गाईडलाईन्स दिल्या. 30 मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन कामाच्या जागी महिलांवर होणारे लैंगिक छळ त्याचा उपाय प्रतिबंध व निराकरण कायदा 2013 हा लागू केला. हा कायदा नोकरी करणाऱ्या महिलांसाठी तसेच घरेलू काम करणाऱ्या महिलांसाठी लागू करण्यात आला आहे.
ती महिला स्थायी किंवा अस्थायी स्वरूपाच्या नोकरीत असो किंवा रोजंदारीवर किंवा कंत्राटदाराकडे काम करणारी असो किंवा घरगुती काम करता एखाद्या घरी काम करणारी असो अशा सर्व महिलांचा समावेश या कायद्यांतर्गत होतो. कामाचे ठिकाण किंवा कार्यस्थळ म्हणजे ज्या ठिकाणी पीडित महिला व प्रतिवादी कर्मचारी कार्यरत आहे किंवा महिला त्या संस्थेची कर्मचारी आहे व प्रतिवादी त्या ठिकाणी कामासाठी आला आहे किंवा प्रतिवादी कर्मचारी आहे आणि महिला त्या ठिकाणी कामानिमित्त आली आहे अशा सगळ्या कार्यस्थळांचा समावेश होतो. या कायद्याच्या परिभाषेत लैंगिक छळ किंवा शोषण म्हणजे काय ते आपण पाहू. संबंधित स्त्रीला लैंगिक कृत्य करण्यासाठी मागणी किंवा विनंती करणे, शारीरिक संबंध किंवा मैत्रीसाठी जबरदस्ती करणे, अश्लील चित्र किंवा आकृत्या रेखाटणे, अश्लील चित्र दाखविणे, या प्रकारचे व्हिडिओ किंवा संदेश पाठविणे, इतर कोणतीही शारीरिक अथवा तोंडी लैंगिक भाषा जी असभ्यता दर्शवेल असे भाषेत कृत्य करणे, असे सर्व कृत्य येतात. याशिवाय नोकरीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विशेष व्यवस्था किंवा सवलतींचे आश्वासन देणे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे धमकी देणे ज्यामुळे महिलेच्या नोकरीवर परिणाम होईल तसेच महिलेच्या कामात बाधा उत्पन्न होईल, धमकी देणे, छेडणे, भीती उत्पन्न करणे, अपमानास्पद व्यवहार करणे जो तिच्या व्यवसायात व स्वास्थ्याला हानिकारक होईल, असे सर्व कृत्य लैंगिक अत्याचारामध्ये मोडतात. कार्यस्थळाच्या परिभाषेत संस्था, प्रतिष्ठान, सर्व खाजगी व सरकारी संस्था, एनजीओ, क्रीडा संकुल जिथे महिला खेळतात, नोकरीसाठी प्रवास करत असेल तर परिवहन तळ सुद्धा सामील आहे. महिला तक्रार कुठे करणार? महिला ही तक्रार अंतर्गत तक्रार समितीकडे करू शकते. प्रत्येक खात्याला हे बंधनकारक आहे की त्यांनी अंतर्गत तक्रार समिती गठित करावी. जर खात्याचे काम अनेक विभागातून होत असेल तर प्रत्येक विभागात तशी समिती असणे आवश्यक आहे. या समितीचे गठन करताना त्याची अध्यक्ष ही कार्यालयातील ज्येष्ठ महिला असते. तशी महिला अधिकारी उपलब्ध नसल्यास इतर विभागातले व कार्यालयातली ज्येष्ठ महिला अधिकारी नियुक्त केल्या जाऊ शकते. याशिवाय कमीत कमी असे दोन कर्मचारी ज्यांना कायद्याचे ज्ञान आहे, ज्यांना महिलाविषयी कामाचा व समाजसेवेचा अनुभव आहे अशा व्यक्ती तसेच एक गैर शासकीय संस्थेचा सदस्य ज्याला समाजसेवेचे महिलाविषयक कामाचा अनुभव आहे अशी व्यक्ती या समितीची सदस्य असते. या समितीत 50% पेक्षा अधिक महिला सदस्य असणे बंधनकारक आहे. समितीच्या सदस्यांची माहिती सूचना फलकावर कार्यालयात सदृशदर्शनी भागावर प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. तक्रारकर्ती या समिती पुढे लैंगिक छळ किंवा शोषणाबद्दल तक्रार करू शकते. समिती जाब देणाऱ्याला ऐकून आवश्यक असल्यास पुरावे नोंदवून आपला निर्णय देते. मग तो निर्णय कार्यालयाच्या प्रमुखाकडे पुढील कारवाईसाठी देण्यात येतो. ज्या ठिकाणी 10 पेक्षा कमी महिला काम करत आहे व तिथे आंतरिक तक्रार समिती गठीत झालेली नाही किंवा तक्रार ही प्रमुखाविरुद्धच आहे किंवा बालकाविरुद्ध असेल अशांच्या तक्रारी स्थानिक तक्रार समितीकडे करता येतात. स्थानिक तक्रार समिती ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली स्थापन होते. या समितीमध्ये सुद्धा समाज महिलांसाठी काम करणाऱ्या प्रतिष्ठित स्त्री अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. एक सदस्य जी तहसील, ब्लॉक किंवा वॉर्ड, नगर निगम कार्यालयांमध्ये कार्यरत आहे अशी व्यक्ती नेमल्या जाते. तसेच 2 सदस्य त्यापैकी 1 महिला जी गैर सरकारी संस्थेत काम करते. महिलेने तक्रार घटना घडल्यापासून 30 दिवसात करणे गरजेचे आहे. तक्रार ही लेखी स्वरूपात करणे गरजेचे आहे. तक्रार केल्यानंतर प्रत्यक्ष चौकशी सुरू करण्यापूर्वी समिती तक्रारकर्तीला व जाब देणाऱ्याला समुपदेशनासाठी पाठवून संमतीने तोडगा निघण्याकरता प्रयत्न करू शकते व तसे झाल्यास करारपत्र तयार करून घेते. समिती ही चौकशी करताना दिवाणी प्रक्रिया संहितेतील न्यायालयाचे अधिकार वापरू शकते.
यामध्ये कोणत्याही व्यक्तीला समिती समोर उपस्थित राहण्याची नोटीस देणे, शपथेवर साक्ष घेणे, कागदपत्र मागवणे इत्यादीचा समावेश आहे। ही चौकशी 90 दिवसात पूर्ण करणे अपेक्षित आहे व त्यानंतर त्याचा अहवाल 10 दिवसात नियुक्ती अधिकाऱ्याकडे किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडे जसे प्रकरण असेल त्याप्रमाणे सादर करणे गरजेचे आहे। त्यानंतर 60 दिवसाच्या आत नियुक्ती अधिकारी जिल्हाधिकारी याने कारवाई केली पाहिजे। जर आरोप सिद्ध झाले तर सेवा नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येते। ज्या ठिकाणी सेवा नियम लागू नाही त्या ठिकाणी लिखित क्षमायाचना, लिखित करारपत्र, वेतन वृद्धी थांबवणे, पदोन्नती थांबवणे, नोकरीतून काढणे अशा प्रकारे प्रकरण निकालात काढता येते। हे सर्व कायदे महिलांच्या सन्मानासाठी सुरक्षिततेसाठी केलेले आहेत। जर एखाद्या महिलेने या कायद्याचा दुरुपयोग करून एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप केले व तसे चौकशीमध्ये सिद्ध झाले तर ती महिला देखील शिस्तभंगाच्या किंवा इतर कारवाईस पात्र ठरू शकते। आज आपण महत्त्वाच्या 3 कायद्यांविषयी जाणून घेतलं। याशिवाय इतर कायदे महिलांविषयक आहेत, जसे फौजदारी कायद्यांमध्ये महिलांविषयी महिलांच्या विरुद्ध गुन्हे किंवा लहान मुलांच्या बाबतीत लैंगिक शोषणाविरुद्धचे कायदे किंवा गर्भनिदान करणे, प्रसवपूर्व परीक्षण करणे यासंबंधीचे कायदे आपण जाणून घेणार आहोतच। मला या सिरीजमध्ये या उपक्रमात सामील करून घेतलं आणि माझे काही विचार तुमच्यापर्यंत मला पोहोचवता आले याबद्दल मी गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाची खूप आभारी आहे। धन्यवाद। मला खात्री आहे की आजचा जो विषय आहे हा आम्हाला साध्या आणि सरळ भाषेत आम्हाला सांगण्यात आलेला आहे। मला अशी पण खात्री आहे की आम्ही सगळेजण आजच्या माहितीची आम्ही महिलांसाठी त्याचा उपयोग करणार आहोत। मी आदरणीय श्रीमती जस्टिस मुकुलिका एस जवलकर, जज हायकोर्ट ऑफ बॉम्बे एट गोवा यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। राष्ट्रीय न्यायिक सेवा प्राधिकरण न्यायालयातल्या कारवाई खातीर बरो वकील मिळवून देता, वेळार योग्य कायदा खालची मदत आणि सल्लो देता, लोक अदालत द्वारा चढ काळच्या केसीक बेगीन सोपयता आणि ते बी सांगे मोफत। राष्ट्रीय न्यायिक सेवा प्राधिकरण, बेस बरो न्याय, बेस बरो समाज। अधिक माहिती खातीर लागच्या न्यायालयातल्या न्यायिक सेवा प्राधिकरण कार्यालयाला संपर्क करा वा टोल फ्री नंबर 1500 फोन करा।